145 विधानसभा क्षेत्राची अधिकृत उमेदवारी मुझफ्फर हुसेन यांना मिळाल्यानंतर आज त्यांनी निवडणूक कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या घरापासून ते निवडणूक कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. बाईक रॅली काढली गेली, ढोल ताशा त्याचप्रमाणे फटाके लावून आतिषबाजी देखील केल्याचं चित्र मात्र या निमित्ताने पाहायला मिळालं. 145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातनं काँग्रेस राष्ट्रवादी आणि लोकशाही विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या विधानसभा मतदारसंघात आणि या मीरा भाईंदर शहरामध्ये भ्रष्टाचार आणि अन्यायाच्या विरोधामधली ही लढाई आहे आणि मला खात्री आहे की लोक मला या लढाईमध्ये साथ देतील आणि बहुमताने निवडून देतील. तरी लढाई काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे, परंतु पूर्व महापौर गीताजींसुद्धा अपक्ष निवडणूक लढणार आहेत, याचा फायदा आहे की नफा आहे तुम्हाला? आता देशामध्ये लोकतंत्र आहे, ज्याला पाहिजे तो उमेदवारी दाखल करू शकतो अपक्ष म्हणून, आघाडीकडनं, कोणत्याही पक्षाकडनं. त्याचा फायदा नुकसान हे जनता ठरवत असते, जनता जनार्दन आहे. कोणकोणत्या मुद्द्यावर तुम्ही जनतेत जाणार आहेत, कोणते कोणते विकास काम आणि काय काय मुद्द्यांसमोर तुम्ही जनतेला मत मागणार? दहिसर टोल नाका हटाव, मीरा रोड लोकल चालू करो, भाईंदर महिला स्पेशल बढाओ, भाईंदर लोकल बढाओ, गार्बेज पे जो डबल टैक्स लगा है ते हटाओ, पाणी समस्या मोठी आहे ते सॉल्व करूया, अशा भरपूर शहरातले मुद्दे आहेत ज्याच्यावरती आम्ही लोकांना जाहीरनाम्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की हे काम आम्ही करणार आहोत. यामध्ये आरक्षित जमिनीवरती जे अतिक्रमण झालेलं आहे त्याबद्दल काय करणार आहोत? मी आपल्याला पहिलं सांगितलं की जे भ्रष्टाचार आणि अन्याय या शहरामध्ये आहे त्याच्या विरोधातली ही लढाई आहे आणि त्याच्या विरोधातली लढाई लढण्यासाठी मी उभा आहे. मुझफ्फर हुसेन यांनी एकंदरीतच ही लढाई भ्रष्टाचार विरुद्ध शिष्टाचार असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्याचप्रमाणे मीराबाईंदरमधील मोठ्या प्रमाणावरती समस्या आहेत, त्या कशाप्रकारे दूर केल्या जातील यासाठी ते विधानसभा निवडणुकीत उतरल्याचं चित्र मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. येणाऱ्या काळात पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणव सावंतसोबत भाविक पाटील, MB लाईव्ह.